आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या प्रभागातील लोक संतापले, साहेब सुविधा नाहीत, एकदा दौरा करा. इचलकरंजीत नगरसेवक संजय तेलनाडे आता पुन्हा एकदा बहुचर्चित होत आहेत. इचलकरंजीत पीबी पाटील नगर आहे. इथले नागरिक खूप चिडले आहेत. नागरी समस्या सुटत नाहीत असा संताप आहे. इथं 4 सीटचं फिरतं सार्वजनिक शौचालय आहे. स्वच्छतागृह खूप महिने बंद आहे. शौचालय जाऊ नये यासाठी काटेही लावण्यात आले आहेत आणि शौचालयाला जाण्यासाठी रस्ताच नाही. आणि दुसऱ्या बाजूला नगरपालिका उघड्यावर शौचास बसलं की 50 रुपये दंड करते. गटारी तुंबले आहेत, सगळी दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याची तर चाळणच झाली आहे. साधं सायकलनं जायचं म्हटलं तरीही दुखापत ठरलेली. मोटरसायकलवाला तर सरळ रस्त्यावर आडवाच होतो. पिण्याचं पाणी या विभागात 4 दिवसातून एकदा येतं. पाण्याचं तर ठणठणाटच आहे. आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळे लोक वैतागून गेले आहेत आणि निराश झाले आहेत. लोकात राग आहे. या विभागाचं नेतृत्व संजय तेलनाडे, रवी माने, संजय बेडकाळे यांच्याकडे आहे. लोक म्हणतात तेलनाडे साहेब काय तर काम करतील अशी आमची अपेक्षा होती, कारण जनतेचं मन आणि मत त्यांना समजतं. गरिबांसाठी धावून येणारा नेता, प्रश्न सोडवणारा नेता अशी त्यांची ओळख. रवी माने साहेब भेटतच नाहीत, शोधायचं कुठं? गेल्या 16 वर्षात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी झाली नाही. मात्र यावेळी तेलनाडे साहेबांनी ठरवलं तर प्रश्न सुटतील अशा भावनाही स्पष्ट झाल्या. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. आता हे शौचालय फिरतं शौचालय महिलांच्यासाठी ठेवलं, हे किती दिवस झालं असं झालं बंद आहे? आता 2 महिने झालं करतो म्हणते तर येतच राहते. तुम्ही कोणाला सांगितलं? त्याच्यानंतर काय परत कोणाला? बर, दुसरं पाण्याची सोय आहे का त्याला? बर, आणि तुम्ही नगरसेवकला ओळखताय का? कोण आहे नगरसेवक? तुम्ही ओळखताय? बोला बोला. किती दिवसात नाही येऊन किती दिवसात नाही येऊन गेले इकडे? नगरसेवक येऊन 2 महिने झाले. तक्रार करून पण परत आले नाही. परवा येऊन गेलेत. नुसतं येऊन फेरी मारून गेले. तक्रार आम्ही केली पण त्यांनी काय म्हणलं, तुम्हाला दुरुस्त करून देतो म्हणून सांगितलं, पण काय दुरुस्त करायला पण आले आणि परत एकदा येऊन बघून गेले. नगराध्यक्षांच्या कोण गेलं काय तुमच्या घरात गेलं नाही.